क्रिटिकल थिंकिंगचे महत्व. इम्पॉर्टन्स ऑफ क्रिटिकल थिंकिंग. क्रिटिकल थिंकिंग म्हणजे कोणत्याही गोष्टीचे तार्किक आणि स्पष्ट विचार करण्याची क्षमता असणे, कोणत्याही संकल्पनेमधील तर्क पाहणे आणि समजून घेणे, ठराविक साचेबद्ध विचार न करता विचारशक्तीला आव्हान करत राहणे इथे अपेक्षित आहे. जे पूर्वग्रह मांडले जात आहेत त्यावर आधी विचार केलेला असणं महत्त्वाचं असतं. क्रिटिकल थिंकिंग एक अशी विचार प्रक्रिया आहे ज्यात उपलब्ध असलेले निष्कर्ष किंवा केले जाणारे प्रतिवाद सहज स्वीकारले जात नाहीत, तर त्यावर प्रतिप्रश्न केले जातात. त्या निष्कर्षांचे काही पुरावे आहेत का, ते किती आहेत हे पडताळून पाहिले जाते. आजचे जग खूपच वेगाने बदलत आहे. हे बदल जितक्या वेगाने होतात तितक्याच वेगाने ते स्वीकारणे ही काळाची गरज आहे. या बदलांमध्ये आवश्यकता असेल तेव्हा सहज वळवता येईल अशी हुशारी, बदललेले ज्ञान आणि माहिती, कामात तितक्याच वेगाने लागू करण्याची क्षमता, त्याचे विश्लेषण करण्याची पद्धत आणि कामात वेगळ्या पद्धतीने स्वतःचे ज्ञान कसे देऊ शकता, या सर्व क्षमतांची मागणी वाढते आहे. म्हणूनच क्रिटिकल थिंकिंग ही कामाच्या ठिकाणी अधिक महत्त्वाच्या कौशल्यांपैकी एक ठरत आहे. कलात्मक विचारांना चालना मिळते. एखाद्या समस्येवर जितके जास्त क्रिटिकल थिंकिंग केले जाते तितके अधिक कलात्मक म्हणजेच क्रिएटिव्ह विचारांना चालना मिळते. एखाद्या प्रश्नावर उपाय शोधताना सामान्य असण्यापेक्षा थोडा वेगळा किंवा कोणीही आधी न केलेला विचार असावा. क्रिटिकल थिंकिंगमुळे असे विचार प्रवृत्त होत जातात आणि न केवळ समस्येत पण सर्वच पैलूंचा विचार कलात्मक पद्धतीने करण्याची क्षमता वाढते. स्वपरीक्षण करण्यासाठी उपयुक्त. काम असो किंवा वैयक्तिक जीवन, स्वतःला सिद्ध करण्यासाठी स्वतःचे परीक्षण करत राहणे आवश्यक असते. क्रिटिकल थिंकिंगच्या प्रक्रियेत आपण मांडलेले विचार आणि कल्पनांना प्रश्न केले जातात. जर ते चुकीचे असतील तर त्यावर सुधारणा सुचवली जाते. अशा वेळेस एकंदर विचारात किंवा विचार प्रक्रियेत काय बदल करायला हवेत, नेमक्या कोणत्या सुधारणा झाल्या पाहिजेत हे सर्व पडताळून पाहण्याची संधी मिळते. पूर्वग्रह किंवा जुने संदर्भ बदलण्यास मदत होते. क्रिटिकल थिंकिंगमध्ये सतत अपडेट राहता येते कारण उपलब्ध असलेले पुरावे किंवा संदर्भ जेव्हा पुन्हा पुन्हा पडताळून पाहिले जातात तेव्हा एकतर त्या माहितीत काही बदल झालेला असेल तर लक्षात येते आणि नवीन संदर्भांवर अभ्यास करता येतो. शिवाय आपले मत आणि वास्तव यातील फरक समजण्यास देखील क्रिटिकल थिंकिंग फायदेशीर ठरते. आपले मत कदाचित भावनिक असू शकते पण वास्तविकता वेगळी असू शकते. या प्रक्रियेनंतर यातील फरक समजून त्यात बदल करता येतो. आकलनशक्ती आणि कार्यक्षमता वाढण्यास मदत होते. क्रिटिकल थिंकिंग काही नवीन विचार, संकल्पना, संदर्भ, माहिती सहज स्वीकारण्यास मदत करते. त्यांचे आकलन सहज होते कारण आधी माहीत असलेले संदर्भ सुधारतात. त्याचप्रमाणे क्रिटिकल थिंकिंगच्या प्रक्रियेत संभाव्य धोके किंवा अपयश आधीच विचारात घेतले जातात, त्यामुळे प्रत्यक्ष काम करताना अपयश येण्याची शक्यता कमी होते आणि कार्यक्षमता वाढते. भाषा आणि सादरीकरण सुधारते. जेव्हा क्रिटिकल थिंकिंगची प्रक्रिया होते तेव्हा अर्थात विचारांचा वेग वाढतो. प्रश्नांची उत्तरं मिळवताना बरीच नवीन माहिती मिळते. जेव्हा पुरेसे ज्ञान असते तेव्हा ते मांडताना देखील समजूतदार पद्धतीने मांडता येते. भाषेवर प्रभुत्व मिळवण्यास सुरुवात होते. त्याचबरोबर ती मांडण्याची पद्धतही समजते आणि सादरीकरणाच्या क्षमतेमध्ये वाढ होते.